हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू मॅथलॅब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशनला क्रॅमर्स रूल कसे सॉल्व्ह करायचे. तर या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे की सायमल्टेनियस इक्वेशनला आपण तीन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. तर फर्स्ट आहे एलिमिनेशन मेथड, सेकंड आहे ग्रॅफिकल मेथड आणि थर्ड वन आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल हे खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. दरवर्षी या क्रॅमर्स रूलचा एक प्रॉब्लेम बोर्डामध्ये विचारलं जातं. तर आज मी तुम्हाला सिम्पल टेक्निक क्रॅमर्स रूल कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं ते सांगणार आहे. तर फर्स्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे 5x + 3y = -11 अँड 2x + 4y = -10. हे दोन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिले असं तुम्हाला दोन इक्वेशन दिलं असेल. तर फर्स्ट क्रॅमर्स रूल तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायचं, तर फर्स्ट ax + by = c या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे का ते बघायचं आहे. तर असेल तर डायरेक्टली आपल्याला सॉल्व करायचं आहे ते, जर नसेल तर आपल्याला याला या फॉर्ममध्ये करायचं आहे. या ठिकाणी ax + by = c या फॉर्ममध्ये दोन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर सिम्पल ट्रिकनुसार या क्रॅमर्स रूलला कसं लक्षात ठेवायचं आहे, तर ax + by = c आहे तर एक्सला आपण आ मी कन्सिडर करू, बीवायला आपण ई मी कन्सिडर करू आणि सीला बाने कन्सिडर करू. तर या इक्वेशनला सॉल्व करायचं असेल तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे. डिफाईन करण्यासाठी काय येणार आहे, एक्सचं कोएफिशिएंट आणि वायचं कोएफिशिएंट म्हणजे आई हे लक्षात ठेवायचं. एक्सचं कोएफिशिएंट काय 5, सेकंड इक्वेशनमध्ये 2 आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशिएंट आहे 3 आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशिएंट आहे 4. या ठिकाणी काय करायचं आहे, ला क्रॉस करून सॉल्व करायचं आहे. 5 × 4 − 3 × 2 काय मिळणार आहे, 5 × 4 = 20 आणि 3 × 2 = 6. 20 − 6 काय मिळणार आहे आपल्याला, 14 मिळणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला डी एक्सपेंड करायचं आहे. डी एक्स सी पी यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं, डी एक्स म्हणजे या ठिकाणी एक्सचं जे कोएफिशिएंट आहे ते सोडून आपल्याला कॉन्स्टंट आणि वायचं कोएफिशिएंट द्यायचं. म्हणजे शॉर्ट ट्रिकचं लक्ष ठेवायचं झालं तर काय येणार आहे यामध्ये, बा ई बा मध्ये कोणकोणत आहे कॉन्स्टंट, −11 आणि −10 आणि ई म्हणजे वायचं कोएफिशिएंट काय येणार आहे 3 आणि 4. या ठिकाणी सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करायचं आहे. काय मिळणार आहे, 11 × 4 − 44 इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस काय प्लस होणार आहे 3 × 10 = 13. काय येणार आहे, −40 + 30 − 40. अशा पद्धतीने काय करायचं, डिवाय फाईन करायचं आहे. डिवाय म्हणजे काय करायचं आहे, वायचे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, फर्स्ट घ्यायचे एक्सचे कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट. म्हणजे काय येणार आहे, या ठिकाणी हा बा 5 × 2 − 11 − 10. या ठिकाणी सुद्धा क्रॉस करायचं आहे. काय मिळणार, 5 − 10 − −11 √2. 5 × 2 − 10 काय मिळणार आहे, −50 − +11 = 22. काय मिळणार आहे, −50 + 22 − 28. आता आपल्याला काय फाईन करायचं, एक्स आणि वायची व्हॅल्यू ते काय आहे ठिकाणी फॉर्म्युला. एक्स इक्वल काय आहे, डीची व्हॅल्यू काय आहे −14 आणि डीची व्हॅल्यू काय फाईन केली 14. काय येणार आहे, 14 × 14 ज्यांचं आपल्याला मिळालेलं आहे −1. सिम्पली सिमिलर वाय ची व्हॅल्यू फाईन करायचं, काय फॉर्म्युला, डी वाय अपॉन डी, डी वायची व्हॅल्यू काय फाईन केली −28, डीची व्हॅल्यू काय 14. 14 × 2 काय येणार आहे, −28 मायनस 2 मिळालं. सो देअरफोर सोल्यूशन काय मिळणार आपल्याला, xy = −1 − 2 इज द सोल्यूशन. या पद्धतीने जर आपण सॉल्व केलं तर बोर्डामध्ये आपल्याला लवकर आपल्याला सॉल्व करता येईल आणि दरवर्षी हे प्रॉब्लेम बोर्डामध्ये विचारलं जातं. सो अशा शॉर्ट ट्रिक्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा शेअर करा.